विद्यार्थिनीनो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वीतील मराठी विषयातील पद्यभाग जात कोणती पुसून काही कविता आपण शिकणार आहोत। तर या कवितेचे कवी आहेत यशवंत देव। हे मराठीतील ज्येष्ठ गीतकार संगीतकार होते। त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत कुठे शोधीशी काशी, कुठे शोधीशी रामेश्वर, अशी पाखरे येती जी दिवस तुझे हे फुलायचे, इत्यादी त्यांची प्रसिद्ध गाणी आहेत। तर यांचा जन्म आहे 1 नोव्हेंबर 1926 विकिपाडिया येते। त्यांचा मृत्यू आहे 30 ऑक्टोबर 2018। असे हे मराठीतील ज्येष्ठ गीतकार संगीतकार आहे। यांची प्रसिद्ध कविता आहे जात कोणती पुसू नका। तर प्रथम आपण या कवितेची चाल पाहणार आहोत। जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्यांचा रंग कोणता पुसू नका, हिरवा चाफा कमळ निळे सुखद सुमांचे गंध मळे, एकच माळी या बागेचा भाव तयाचे पुसू नका, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, सद्धर्माचा एकच न्याय कष्टाचा एकच अध्याय, डाव्या उजव्या करात नाही भेद मान पुसू नका, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, रहीम दयाळू तसाच राम, मस्जिद मंदिर मंगलधाम, जपून शांतीचा मंत्र मुखाने एक दुजाला डसू नका, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, जन्म आलो मुले म्हणून भारत भूचा खुशी मधुनी, अभेद्य आम्ही अजिंक्य आम्ही नाव आमचे पुसू नका, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, सुपुत्र भारत मातेचे आम्ही जवाहर देशाचे, जात कोणती धर्म कोणता सवाल असले करू नका, जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका। अशी ही जाती धर्मावर आधारित ही कविता आहे। तर कवी येते म्हणतात माणसाला तुझी जात कोणती आहे असं विचारू नका, कारण आपल्या भारत देश हा सर्व धर्म समभावाला प्राधान्य देणारा देश आहे, जातीभेद आपण करायचा नाही। तर धर्म कोणता पुसू नका म्हणजे धर्म कोणता आहे विचारू नका। आपण बागेमध्ये जातो, त्या बागेमध्ये फुलांचा रंग कोणता विचारू नका, हिरवा बागेमध्ये हिरवा चाफा, हिरव्या रंगाचा चाफा आहे, कमळ निळ्या रंगाचे आहे, तर सुखद सुमांचे गंध मळे म्हणजे बाग आहे, तर या बागेचा एकच माळी आहे, भाव तयाचे म्हणजे भाव तयाला विचारू नका, तर सद्धर्माचा एकच न्याय आहे, सद्धर्माचा एकच न्याय आहे, शेवटपर्यंत आपला अंतिममध्ये आहे, शेवटपर्यंत आपण कष्ट करणे, कष्टाचा शेवटपर्यंत कष्ट करत राहणं एकच ध्यास आहे। तर डाव्या उजव्या म्हणजे कनिष्ठ श्रेष्ठ असा जातीभेद करू नये, भेदभाव करत बसू नका, भेदभाव मानून बसू नका। तर माणसानं आपली जातीभेद करायचा नाही आहे, श्रेष्ठ मी कनिष्ठ ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे मी तू कनिष्ठ आहे असं
कोणत्याही माणसाला मानवधर्म श्रेष्ठ आहे म्हणून माणसाला तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता, तर श्रेष्ठ आणि कनिष्ठचा भेदभाव पण करायचा नाही. तर देव हा एकच आहे, कुणाचा रहीम असतो तर कुणाचा राम आहे. मस्जिद मस्जिद असू दे किंवा मंदिर असू दे, हे देवाचं देऊळ आहे, शेवटी मंगलधाम असतं. कुणाचं मस्जिद असेल, कोणी मस्जिदमध्ये नमाज करतो, कोणी मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतो, तर मस्जिद आणि मंदिर हे शेवटी मंगलधाम आहे आणि ते एकच आहे. रहीम कोणाचा रहीम असेल, कोणाचा राम असेल देव, तर आपण देव हा एकच आहे मानलं पाहिजे. ज शांतीचा मंत्र जपत असताना एक दुजाला म्हणजे एक दुसऱ्याला डिवचायचं नाही आहे. श्रेष्ठ कनिष्ठाचा भेदभाव पण करायचा नाही आहे आणि दुसऱ्याला डिवचायचं नाही आहे. तर आपण या भारतभूच्या कुशीमधून जन्माला आलेली आपण छोटी मुले आहोत, तर आपण भेदभाव न करता अजिंक्य अशी, आम्ही भेदू न शकणारी अजिंक्य अशी मुले आहोत. म्हणून नाव आमचे विचारू नका असे इथे कवी म्हणतात. तर आम्ही कोणाचे सुपुत्र आहोत, या भारतभूचे आहोत. आपण आपली मातृभूमी भारत आहे, भारत मातेचे आपण सुपुत्र आहोत. तर आम्ही या देशाचे जवाहर आहोत. म्हणून माणसाला तुझी जात कोणती, तुझा धर्म कोणता असले प्रश्न करू नका असे येथे कवी म्हणतात. तर विद्यार्थिनीनो, इथं तुम्हाला कविता समजलेली असावी.